सातत्याने तुम्ही या ठिकाणी आपल्या महायुतीला समर्थन देण्याकरता उपस्थित आहात, माझ्या मनात कुठलीही शंका नाही। या दोन्ही आमच्या भगिनी रेकॉर्ड मताने निवडून येणार आहेत। खरं म्हणजे आमच्या विरोधकांना असं वाटतं की ग्रामपंचायतची निवडणूक चालली आहे, त्यांना कल्पनाच नाही आहे, त्यांचा विचार करण्याची स्थिती शब्द चांगला नाही, पण त्यांची औकातच तेवढी आहे। त्यामुळे ग्रामपंचायतच्या निवडणुकीसारखं ते बोलतात, मी त्यांना सांगू इच्छितो आणि तुम्ही पण लक्षात घ्या, ही ग्रामपंचायतची निवडणूक नाही, ही जिल्हा परिषदेची निवडणूक नाही, महानगरपालिकेची नगरपालिकेची निवडणूक नाही, ही विधानसभेची निवडणूक नाही, देशाचा नेता कोण असेल हे निवडण्याची ही निवडणूक आहे। पुढचे 5 वर्ष हा देश कोणाच्या हातात द्यायचा, कोणाच्या हातात तो विकसित होईल, कोणाच्या हातात तो सुरक्षित असेल, याचा फैसला करणारी ही निवडणूक आहे। आणि बंधू भगिनींनो, या निवडणुकीमध्ये देशामध्ये दोनच पर्याय आहेत। एक पर्याय विश्वगौरव विकास पुरुष माननीय नरेंद्र मोदीजी आणि मोदीजींच्या सोबत आपली महायुती, आमची शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, रिपाई, पिरिपा, रासपा, रयत क्रांती, जनसुराज्य अशी एक फार मोठी आपली महायुती आहे। आणि दुसरीकडे कोण आहे? राहुल गांधी। आणि राहुल गांधींच्या नेतृत्वात 26 पक्षांची खिचडी, 26 पक्षांची खिचडी आहे। बंधू भगिनींनो, आपली युती कशी आहे? आपल्या युतीचं इंजिन आहेत मोदीजी, पॉवरफुल इंजिन आहे, पॉवरफुल। आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पक्षाच्या बोग्या लागल्या आहेत, आणि या बोग्यांमध्ये दीन दलित गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला अल्पसंख्याक भटके विमुक्त ओबीसी सगळ्यांना बसण्याची जागा आहे, सगळ्यांना त्याच्यामध्ये बसून सबका साथ सबका विकास म्हणत आपली विकासाची गाडी पुढे जाते। तिकडे काय अवस्था आहे? तिकडे बोग्या तर नाहीच आहे, प्रत्येक स्वतःला इंजिन समजतो। राहुल गांधी म्हणतो मी इंजिन आहे, शरद पवार म्हणतात तू नाही मी इंजिन आहे, उद्धव ठाकरे म्हणतात तू नाही मी इंजिन आहे, तो स्टॅलिन म्हणतो मी इंजिन आहे, ममता बॅनर्जी म्हणते मी इंजिन आहे, लालू प्रसाद म्हणतो मी इंजिन आहे, मुलायमचा पोरगा म्हणतो मी इंजिन आहे। तिथे इंजिनच आहे, तिथे बोगी नाहीच आहे। माझा तुम्हाला सवाल आहे, इंजिनमध्ये सामान्य माणसाला बसायला जागा असते का? इंजिनमध्ये केवळ ड्रायव्हर बसतो, यांचं इंजिन कसं आहे? राहुल गांधींच्या इंजिनमध्ये सोनियाजी आणि प्रियंकाला जागा आहे, शरद पवारांच्या इंजिनमध्ये फक्त सुप्रिया सुळेला जागा आहे, आणि उद्धव ठाकरेजींच्या इंजिनमध्ये फक्त नाही संजय राऊतले नाही असं आहे। आता ते काय काम करतात त्यांना जागा नाही आहे। हा काय काय मी नाही म्हटलं, काहीतरी ते घर पुसायचं वगैरे म्हणून मी नाही म्हटलं, यांनी सांगितलं। त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या इंजिनमध्ये फक्त आदित्य ठाकरेंना जागा आहे। बंधू भगिनींनो, यांच्या इंजिनमध्ये केवळ यांच्या परिवाराकरता जागा आहे, सामान्य माणसाकरता जागा नाही आहे। अरे यांच्याकरता यांचा परिवारच दुनिया आहे, आणि मोदीजींकरता अख्खा भारत त्यांचा परिवार आहे। आणि म्हणून बंधू भगिनींनो, यांच्या इंजिनची अवस्था कशी आहे? राहुल गांधी इंजिन दिल्लीकडे ओढतात, पवारसाहेब बारामतीकडे ओढतात, उद्धवजी मुंबईकडे ओढतात, स्टॅलिन दक्षिणेकडे ओढतं, यांचं इंजिन हलतही नाही, डुलतही नाही, चालतही नाही, ठप्प पडलेलं इंजिन आहे। पण आपण ज्या दिवशी या ठिकाणी मतदानाच्या निमित्ताने रक्षाताई आणि स्मिताताईंच्या नावासमोरची कमळाची बटन दाबाल, जळगाव जिल्ह्याची बोगी ही मोदी साहेबांच्या इंजिनला लागेल, आणि विकासाच्या वाटेवर अत्यंत वेगाने त्या ठिकाणी निघेल। आणि म्हणून ही देशाच्या विकासाची निवडणूक आहे।
मी तुम्हाला सवाल विचारतो, तुम्ही बघा विरोधकांचे भाषण ऐका, त्यांच्या भाषणामध्ये विकासाचा मुद्दा आहे का, गरिबाच्या कल्याणाचा मुद्दा आहे का, शेतकऱ्याच्या कल्याणाचा मुद्दा आहे का, सामान्य माणसाच्या कल्याणाचा मुद्दा आहे का? मुद्दा नाही आहे, फक्त शिवीगाळ आहे, शिवराळ भाषा आहे, याच्या व्यतिरिक्त काहीच नाही आहे. बंधू भगिनींनो, नरेंद्र मोदी त्या व्यक्तीचं नाव आहे ज्याने 10 वर्षामध्ये 25 कोटी लोकांना गरिबी रेषेच्या बाहेर काढलं. हा जगातला रेकॉर्ड आहे, जगामध्ये कुठल्याही देशामध्ये मात्र 10 वर्षामध्ये 25 कोटी लोक गरिबी रेषेच्या बाहेर आजपर्यंत आले नाही. मोदीजींनी गेल्या 10 वर्षामध्ये 20 कोटी लोक जे कच्च्या घरात राहायचे त्यांना पक्कं घर दिलं, 50 कोटी लोक ज्यांच्या घरामध्ये गॅस नव्हता, आया बहिणी चुलीवर स्वयंपाक करायचा त्यांना गॅस दिला, 55 कोटी लोक ज्यांच्या घरामध्ये शौचालय नव्हतं त्यांना शौचालय दिलं, 60 कोटी लोक ज्यांच्या घरामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी नव्हतं ज्यांच्या घरच्या आया बहिणींना हंडा घेऊन विहिरीवर जावं लागायचं, नाहीतर त्या ठिकाणी कुठेतरी नदीवर जावं लागायचं, त्यांच्या घरी स्वच्छ पिण्याचं पाणी पोहोचलं. आपल्या महाराष्ट्रामध्ये आमच्या गुलाबभवनकडे जबाबदारी होती, आपल्या महाराष्ट्रामध्ये देखील घरोघरी पाणी पोहोचलं. बंधू भगिनींनो, 55 कोटी लोकांना मोदीजींनी आयुष्यमान भारतच्या अंतर्गत त्या ठिकाणी मोफत इलाज दिला, 60 कोटी लोकांना, तरुणांना मुद्राच्या अंतर्गत लोन दिलं, 10 लाखापर्यंतचं लोन मिळालं, तारण नाही, गॅरंटर नाही, आणि सांगताना आनंद वाटतो या 60 कोटीमध्ये 31 कोटी आमच्या आया बहिणी आहेत की ज्यांना ते लोन मिळालं आणि त्या आपल्या पायावर या ठिकाणी उभ्या राहिल्या. या देशामध्ये 80 लाख बचत गट तयार झाली आणि त्याला 8 लाख कोटी रुपये मोदीजींनी दिले. आज आमच्या आया बहिणी पायावर उभ्या राहत आहेत आणि आता मोदीजींनी सांगितलं एकीकडे मुद्राचं लोन 10 लाखावरनं 20 लाख होईल आणि आमच्या महिला बचत गटांना ज्या वस्तू त्या तयार करतात त्या वस्तूंकरता एअरपोर्ट असेल, रेल्वे स्टेशन असेल, बस स्टेशन असेल, सर्व ठिकाणी त्यांच्याकरता जागा आरक्षित ठेवली जाईल आणि त्यांच्या वस्तूंची विक्री होईल. मोदीजी म्हणतात जेव्हा एक पुरुष आपल्या पायावर उभा राहतो तर केवळ पुरुष पायावर उभा राहतो, पण जेव्हा महिला पायावर उभी राहते पूर्ण परिवार पायावर उभा राहतो. आणि म्हणून महिलांच्या सक्षमीकरणाकरता आज मोदीजींनी प्रयत्न सुरू केले. आपण पाहू शकतो आमच्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी किसान सन्मान निधी दिला. बंधू भगिनींनो, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात 6000 रुपये त्यांनी दिले, 6000 रुपये आपण दिले, पण एवढंच नाही तर या वर्षी आपल्याला कल्पना आहे, जगामध्ये युद्ध सुरू झालं, रशिया आणि युक्रेनचं युद्ध, अखाती देशाचं युद्ध सुरू झालं आणि या युद्धामुळे जगामध्ये शेतमालाचे भाव पडले. आपल्या इकडे सोयाबीनचे भाव, कापसाचे भाव कमी झाले. या ठिकाणी आम्ही मोदीजींना विनंती केली, त्यांचा आशीर्वाद घेतला, चर्चा केली आणि आमच्या एकनाथरावजी शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये अजितदादांनी आम्ही त्या ठिकाणी निर्णय केला. आमचे सगळे मंत्री सोबत होते की आपल्या शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडता येणार नाही आणि म्हणून भाव कमी झाले असले तर भावांतर योजना लागू करू, 4000 कोटी रुपये कापसाच्या शेतकऱ्याला आणि सोयाबीनच्या शेतकऱ्याला देण्याचा निर्णय आपल्या सरकारने केला. आणि या ठिकाणी आचारसंहिता चालली आहे, आचारसंहिता संपल्यानंतर भावांतर योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जातील. कापसाचा शेतकरी आणि सोयाबीनचा शेतकरी त्याच्या पाठीशी मोदी सरकार आणि आपलं सरकार उभं आहे. आज या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात मोदीजींच्या माध्यमातून आपल्या वेगवेगळ्या सिंचनाच्या योजनांना त्या ठिकाणी फायदा मिळाला. आपली निम्न तापीची योजना जी अतिशय महत्त्वाची योजना आहे, ज्या योजनेमुळे आपला जिल्हा सुजलाम सुफलाम होणार आहे, 4800 कोटीच्या योजनेला आम्ही मान्यता दिली, केंद्र सरकारकडे पाठवली, रेकॉर्ड वेळेमध्ये केंद्र सरकारने त्याला क्लिअरन्स दिला आणि आता लवकरच त्याचे टेंडर काढून निम्न तापीची योजना देखील आम्ही या ठिकाणी पूर्ण करणार आहोत आणि या जिल्ह्याला सुजलाम सुफलाम करणार आहोत.
बंधू भगिनींनो, आमचे गिरीश भाऊ असताना मोठ्या प्रमाणात सिंचनाच्या योजना आपण घेतल्या. आता पुन्हा आपल्या सरकारमध्ये मोदीजींच्या आशीर्वादानं आपल्या महाराष्ट्राला 26,000 कोटी रुपये सिंचनाकरता मिळाले आहेत आणि शेतकऱ्यांच्या शेतीपर्यंत पाणी पोहोचवण्याचं काम हे मोदीजींच्या माध्यमातनं आणि आपले मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजींच्या माध्यमातनं या ठिकाणी आपण करतोय. एकीकडे सर्वसामान्य माणसाचं काम करत असताना मोदीजींनी या देशाची अर्थव्यवस्था मजबूत केली. आपण बघितलं असेल 2013 साली जगातली सगळ्यात मोठी इंटरनॅशनल मॉनिटरी फंड असं म्हणायचं, जगातले 5 देश पुढच्या 2 वर्षात दिवाळखोर होतील आणि त्या 5 देशामध्ये ते भारताचं नाव सांगायचे. ते सांगायचे 2014-15 पर्यंत भारत दिवाळखोर होणार, पण 10 वर्षात मोदीजींनी अशी जादू केली की त्याच इंटरनॅशनल मॉनिटरी फंडाने सांगितलं जगामध्ये सगळ्यात वेगानं विकसित होणारी मजबूत अर्थव्यवस्था कुठली असेल तर ती भारताची अर्थव्यवस्था आहे. 11व्या क्रमांकावरून 5व्या क्रमांकावर आली आणि आता 3र्या क्रमांकावर आपली अर्थव्यवस्था होते आहे. मला एकाने विचारलं, भाऊ तुम्ही सांगता चांगलं आहे तिसरी होते आहे, पण तिसरी झाली तर माझा काय फायदा? म्हटलं बरोबर प्रश्न तू विचारला. अर्थव्यवस्था मोठी होते म्हणजे काय होतं? अर्थव्यवस्था विस्तारित होते म्हणजे काय होतं? अर्थव्यवस्था जेव्हा मोठी होते ती जेव्हा विस्तारित होते त्यातनं संधी तयार होतात, त्यातनं रोजगार निर्मिती होते, त्यातनं नोकऱ्या मिळतात, त्यातनं इन्फ्रास्ट्रक्चर तयार होतं, रस्ते पाणी वीज त्यातनं तयार होते, त्यातनं मोठे मोठे पुलं बनतात, त्यातनं मोठ्या प्रमाणात गरीब कल्याणाचा अजेंडा चालतो, त्याच्यातनं जनकल्याणकारी योजना तयार करता येतात. आणि अर्थव्यवस्था मोठी झाली तर मोदीजींनी सांगितलं 2029 पर्यंत देशातल्या 80 कोटी लोकांना मी मोफत राशन देईल, त्यांना राशन करता 1 पैसा त्या ठिकाणी द्यावा लागणार नाही. अर्थव्यवस्था मोठी होते तर गरिबाचं कल्याण होतं, शेतकऱ्याचं कल्याण होतं, शेतमजुराचं कल्याण होतं. आज मोदीजींनी आमचा जो 12 बलुतेदार आहे, हा 12 बलुतेदार याचा विचार कधी कोणी केला नव्हता. पारंपरिक व्यवसाय करत गावगाड्यामध्ये ज्यांनी खऱ्या अर्थानं अर्थकारण सांभाळलं त्या 12 बलुतेदाराचा पहिल्यांदा विचार कोणी केला असेल तर मोदीजींनी केला. आणि त्या ठिकाणी विश्वकर्मासारखी योजना आणून 14,000 कोटी रुपये देऊन आमच्या पारंपरिक व्यवसायाला आधुनिकता आली पाहिजे, ट्रेनिंग झालं पाहिजे, पैसा मिळाला पाहिजे, त्यांच्या पुढच्या पिढ्यांचं कल्याण झालं पाहिजे हा प्रयत्न मोदीजींनी चालू केला. आमच्या अनुसूचित जातीच्या लोकांकरता स्टँडअपची योजना आणली आणि त्या योजनेच्या अंतर्गत बंधू भगिनींनो मोदीजींनी सांगितलं प्रत्येक बँकेच्या प्रत्येक ब्रँचला अनुसूचित जातीच्या तरुणांना लोन द्यावंच लागेल. देशभरामध्ये 1,00,000 अनुसूचित जातीचे तरुण हे आज उद्योजक झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. आमच्या आदिवासी समाजाकरता 24,000 कोटी रुपयाची योजना मोदीजींनी आणली. आदिवासी कल्याण हे मोदीजींनी सुरू केलं आणि या देशामध्ये पहिल्यांदा एक आदिवासी भगिनी आमची देशाच्या सर्वोच्च पदावर राष्ट्रपती पदावर बसवण्याचं काम मोदीजींनी केलं. अरे मोदीजींचं मंत्रिमंडळ देशातलं पहिलं मंत्रिमंडळ आहे ज्या मंत्रिमंडळामध्ये 60% मंत्री OBC SC ST आहेत. हे मंत्रिमंडळ सबका साथ सबका विकासाचं मंत्रिमंडळ आहे, सर्व समाजांना सोबत घेऊन पुढे जाणारं हे मंत्रिमंडळ आहे. आणि म्हणून बंधू भगिनींनो आज या देशामध्ये मोदीजींनी एक सुरक्षित भारत तयार केलाय. आपल्यापैकी अनेकांनी वाचलं असेल, आता तर जे केवळ अमेरिका आणि रशियाला जमलं ते भारताने तयार केलं. आमचं ब्रह्मोस नावाचं मिसाईल 7,000 किलोमीटर दूर भारतातनं मिसाईल सोडलं. 7,000 किलोमीटर दूर जे टार्गेट असेल त्या टार्गेटला नेस्तनाबूत करण्याची ताकद आता केवळ भारताकडे या ठिकाणी आहे. आता आपल्याकडे पाकिस्तानही वाकडी नजर करून पाहू शकत नाही आणि चीनही वाकडी नजर करून पाहू शकत नाही, हे आज मोदीजींनी या ठिकाणी करून दाखवलं. जो देश सर्व प्रकारचे शस्त्रास्त्र त्या ठिकाणी विकत घ्यायचा, आज तोच देश जगाला आवश्यक असेल तर शस्त्रास्त्र एक्सपोर्ट करतोय. अशा प्रकारचा आत्मनिर्भर भारत हा मोदीजींनी तयार केलाय. म्हणून सांगितलं बंधू भगिनींनो
या नेत्यांना सांगा, गल्लीची निवडणूक नाही आहे, दिल्लीची निवडणूक आहे. या निवडणुकीमध्ये असा नेता लागतो जो खम ठोकून त्या ठिकाणी उभा राहील. अरे आपण पाहिलं या महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये बॉम्बस्फोट झाले. बॉम्बस्फोट झाल्यानंतर आमच्या सरकारने काय केलं? मनमोहन सिंगांचं सरकार त्या ठिकाणी गेलं आणि अमेरिकेसमोर रडलं, बघा बघा तो पाकिस्तान आमच्यावर त्या ठिकाणी बॉम्बस्फोट करतो, तुम्ही त्याला रागवा. एखादं लहानचं बाळ आपल्या बापापुढे जावं आणि सांगावं, बाजूच्या पोरानं मला मारलं, तसे आम्ही त्या ठिकाणी त्यांच्याकडे गेलो. काही झालं नाही, बॉम्बस्फोट थांबले नाही, ते होतच राहिले. पाकिस्तानला वाटलं मोदी सरकारमध्ये असंच करता येईल, येऊन त्यांनी बॉम्बस्फोट केले. पहिले सर्जिकल स्ट्राईक झाला, मग एअर स्ट्राईक झाला, तिथे घुसून अशा प्रकारे मोदीजींनी मारलं. मला सांगा, मागच्या 5 वर्षामध्ये एकतरी बॉम्बस्फोट ऐकला? हिम्मत झाली? हिम्मत झाली? अरे असं मोदीजींनी त्यांना शिकवलं, यांच्या बापाची औकात राहिली नाही, या ठिकाणी हे काही करू शकत नाही. अरे 370 कलम हटवलं, म्हणाले खून की नदिया बहेगी. अरे खून की नदिया तर सोडा, दगड मारायची कोणाची हिम्मत झाली नाही. हे देशाचं सरकार निवडायचं आहे, मजबूत प्रधानमंत्री निवडायचा आहे, मजबूर प्रधानमंत्री नाही जो हात जोडत त्या ठिकाणी फिरेल, जो प्रधानमंत्री गेल्यानंतर त्या ठिकाणी कोणी विचारत नाही, अशा प्रकारचा प्रधानमंत्री नाही तर विश्वामध्ये ज्याची ताकद आहे असा प्रधानमंत्री. आणि बंधू भगिनींनो, मी तर तुम्हाला विनंती करण्याकरता आलो आहे. अरे आठवा ते कोविडचे दिवस, आपल्या नातेवाईकाच्या घरी जाणं देखील चोरी होती, मोठ मित्तीला जाणं देखील चोरी होती. काय अवस्था होती? कोणी कोणाला ओळख दाखवत नव्हतं आणि जग म्हणायचं 140 कोटीच्या भारतात 30-40 कोटी लोक तरी मरतील, भारताला कोणी वाचवू शकत नाही. जगामध्ये केवळ 5 प्रगत देशांनी त्या ठिकाणी लस तयार केली आणि भारताची अवस्था अशी होती, 140 कोटी लोकांकरता आम्हाला भीक मागावी लागली असती, आम्हाला लस द्या, आमचे लोक मरत आहेत. त्यांनी लस दिली नसती, त्यांनी सांगितलं असतं आधी आमच्या लोकांना लावतो मग तुम्हाला लस देतो, पण या त्यांना माहिती नव्हतं. या देशामध्ये एक वाघ आहे जो देशाचा प्रधानमंत्री आहे, त्यांनी देशातल्या शास्त्रज्ञांना एकत्रित केलं आणि सांगितलं लस आपल्याला बनवायची आहे आणि भारताने त्या ठिकाणी स्वतःची लस बनवली आणि तुमच्यापैकी प्रत्येकाला एकही पैसा न घेता 2-2 वेळा कोविडची लस टोचली. आज आपण जिवंत आहोत, ते मोदीजींनी ही लस आपल्यापर्यंत पोहोचवली म्हणून जिवंत आहोत, नाहीतर आपणही किड्या मुंग्यासारखे मेलो असतो बंधू भगिनींनो. आणि म्हणून मला आठवतं, मी आत्ता मॉरिशसला गेलो होतो गुलाबभाऊ, मॉरिशसमध्ये छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं उद्घाटन होतं, त्या ठिकाणी मॉरिशसच्या राष्ट्रपतींना भेटायला गेलो. ते मला म्हणाले आमचे धन्यवाद मोदीजींना कळवा. मी म्हटलं कशा करता? म्हणाले आमचे धन्यवाद मोदीजींना याकरता कळवा, आमचा मॉरिशस जिवंत आहे कारण मोदीजींनी आम्हाला कोविडची लस दिली, नाहीतर आमचा मॉरिशस स्मशानामध्ये परिवर्तित झाला असता. 100 देश असे की जे मोदीजींचं नाव सांगतात, जे सांगतात मोदीजींमुळे आम्ही जिवंत आहोत. मग माझा तुम्हाला सवाल आहे, अरे बाकी सगळं सोडा, या एकाच कारणाकरता मोदीजींना 100 वर्ष प्रधानमंत्री ठेवलं पाहिजे, कारण त्यांच्यामुळे 140 कोटीचा देश आज जिवंत आहे. आणि म्हणून तुम्हाला एवढीच विनंती करायला आलो आहे, जळगाव जिल्हा हा भगवा जिल्हा आहे, जळगाव जिल्हा महायुतीच्या पाठीशी उभा राहिलेला जिल्हा आहे, जळगाव जिल्हा हा नेहमीच आम्हाला आशीर्वाद देणारा जिल्हा आहे. आणि यावेळी पुन्हा एकदा रावेरमधनं आपल्या रक्षाताई खडसे, ज्यांनी खऱ्या अर्थानं सातत्यानं या ठिकाणी केंद्र सरकारच्या माध्यमातनं काम केलं, त्या आमच्या रक्षाताई आहेत. आणि जळगावमधनं स्मिताताई आहेत, स्मिताताईंचा अनुभव आपल्याला माहिती आहे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा म्हणून त्यांनी अख्खा जिल्हा पालता घातलेला आहे, वर्षानुवर्ष ग्रासरूटचं काम करणाऱ्या स्मिताताई आहेत. आमच्या दोन्ही भगिनी या ठिकाणी आहेत. खरं म्हणजे जळगाव जिल्हा नेहमीच पुढे असतो, कारण 2026 नंतर मोदीजी तर महिला राजच आणणार आहेत. मोदीजींनी सांगितलं 2026 नंतर लोकसभेमध्ये 33% महिला खासदार आणि विधानसभेमध्ये 33% महिला आमदार. तुम्ही पहिलेच तयारी करून टाकली आणि आमच्या दोन्ही महिला खासदारांना आता तुम्ही निवडून देणार आहात. आणि म्हणून 13 तारखेला
जेव्हा तुम्ही कमळाची बटन दाबाल, मत केवळ या दोघींना मिळणार नाही, मत थेट मोदीजींना मिळेल. यावेळेच मत हे भाजपा करता नाही आहे, यावेळेच मत भारता करता आहे. भारता करता मोदीजींना त्या ठिकाणी पुन्हा प्रधानमंत्री करण्याकरता आपण सगळ्यांनी कमळाचं बटन दाबावं एवढीच विनंती करतो. आणि माझं बोलणं संपवता संपवता एक गोष्ट अजून सांगून जातो. गुलाब भाऊ, आता हे पोपट तयार झाले आहेत आणि हे पोपट आता सांगतात यांचे 400 पार आले तर संविधान बदलून टाकतील. खरं म्हणजे नरेंद्र मोदी त्या व्यक्तीचं नाव आहे ज्या व्यक्तीने सांगितलं अरे बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान होतं म्हणून चहा विकणारा पोर्या देशाचा प्रधानमंत्री बनलाय. नरेंद्र मोदीजीने सांगितलं मला गीता बायबल कुराण पेक्षा देखील राज्य कारभार चालवण्याकरता माझं संविधान महत्वाचं आहे. अरे नरेंद्र मोदीजीने सांगितलं जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत भारताच्या संविधानाला कोणी हात लावू शकत नाही. इंदिरा गांधींनी 1975 मध्ये 2 वर्षाकरता भारताचं संविधान कुलूपबंद केलं होतं, त्याचा जबाब तुम्ही कधी देणार आहात? आणि त्यांना विचारा की तुमचं गोव्यामधले दक्षिण गोव्याचे उमेदवार त्या ठिकाणी म्हणतात की भारताचं संविधान गोव्यात लागू करू नका, त्याचं तुम्ही उत्तर कधी देणार? या पोपटांना त्यांची जागा दाखवून देण्याकरता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आता एक चमत्कार केला. पूर्वी राणीच्या पोटातून राजा पैदा व्हायचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं राणीच्या पोटातून राजा पैदा होणार नाही, मताच्या पेटीतून राजा पैदा होईल. मताच्या पेटीचा अधिकार तुमचा आहे, कमळाचं बटन दाबा आणि गरीब पोट पुन्हा एकदा त्या ठिकाणी प्रधानमंत्री म्हणून बसवा एवढीच विनंती करतो. आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, जय श्रीराम.